मूळ गाव कोणनेरी, तालुका मूळ जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहे. माझं शिक्षण हे 10वीपर्यंतचं शिक्षण सोलापूर या ठिकाणी झालं. माझं ग्रॅज्युएशन बी फार्मसी स्ट्रीममध्ये कराड गव्हर्नमेंटमधून पूर्ण केलेलं आहे. आणि सध्या मी पुणे या ठिकाणी वस्तू व सेवा कर विभागामध्ये राज्यकर निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे. दर्शन कधी झालं, दर्शन कधी झालं तुमचं? 2011 साली सर. आणि चेष्टा कधी लागलात? 2016 2014 ऍडव्हर्टाईज होती, त्याच्यामध्ये 2016 जॉईनिंग झालं. किती वर्ष झाली? 7 पूर्ण झाली या वर्षामध्ये सर. मला कंटाळा आला का जीएसटी? नाही सर, जीएसटी आणखी मला आवडतं, त्यामध्ये काम केलेलं असल्या कारणाने. पहिला प्रेफरन्स कुठला? सध्या माझा पहिला प्रेफरन्स हा प्रोजेक्ट ऑफिसर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट ITDP. तो कधी दिले सर? तो देण्यामागे माझा हा हेतू आहे की आजही तो घटक हे कराच्या सेवेतून भरला जाणारं महत्त्वाचं पद आहे. याचा पे स्केल देखील सर्वात जास्त आहे आणि आजही हा घटक वंचित आहे. त्याचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्याचे प्रश्न आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मुळात माझा सामाजिक गोष्टींकडे कल आहे. माझी आवड ही छंद म्हणाल तर सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होणे आहे. त्याच्या संदर्भात बरंच काही थोडंफार कार्य केलेलं आहे मी, त्याच्यामुळे तो देतो आहे आवड असल्या कारणाने. आणि दुसरा माझा जो प्रिफरन्स आहे तो असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहे, जो की मला ज्याच्यामध्ये अनुभव आहे. ट्रायबल कोणा म्हणायचं? धनगरांना ट्रायबल म्हटलं पाहिजे का? त्यांचे काही क्रायटेरिया सर ठरवलेले आहेत, जसं की त्यांचा शायनेस असला पाहिजे, त्यांची कल्चर हे डिस्टिंक्ट असलं पाहिजे, त्यानंतर ते आपल्या जे मेन कनेक्टिव्हिटी आहे जिओग्राफिकली ते आयसोलेटेड असले पाहिजे, असे काही क्रायटेरिया आहेत. त्या क्रायटेरियावरती मध्ये जर बसत असतील तर तो समाज हा आदिवासी समजला जातो. धनगरांना त्यांचं त्या पद्धतीने सर कल्चर किंवा वेगळेपण आणखीन सिद्ध झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला म्हणता येणार नाही. टीसचा रिपोर्ट काय होता? टीसचा अभ्यासगट होता, त्यांनी काय म्हटलं, दिलं पाहिजे का त्यांना? सर तो माझ्या वाचण्यात आलेला नाही आणखीन. पण राज्य सरकारने ऑलरेडी प्रॉमिस करून टाकले होते तो. सर राज्य सरकारने प्रॉमिस केलेला आहे, परंतु त्यामध्ये अभ्यास आणखीन करावा लागेल, त्याच्यानंतर समिती बसवावी लागेल. त्याच्यातून जर त्या गोष्टी समोर आल्या तर त्यांना द्यायला काय हरकत? आदिवासींनी कायम आदिवासी राहणं अपेक्षित आहे का? अपेक्षित तसं नाही, परंतु मेनस्ट्रीम मध्ये जो विकास आहे तो विकासामध्ये त्यांना आणणं गरजेचं आहे. परंतु ते करत असताना त्यांची संस्कृती, त्यांचं वेगळेपण हे जपणं देखील आपलं. तुम्ही रस्ते काढले, त्यांना मोबाईल दिलात, त्यांना शाळेत टाकलं, तर ती संस्कृती नाही राहणार, ती बदलणार? राहू शकते सर, म्हणजे आपण टिकू शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये काही रिफॉर्म्स होतील काही, परंतु आज जे मॉडर्न चेंजेस झालेले आहेत, जो विकासाच्या ज्या परिकल्पना केल्या जातात, त्या जसं की शिक्षण असेल, कम्युनिकेशन असेल, त्यांच्यासाठी कनेक्टिव्हिटी असेल, ही तेवढीच गरजेची आहे. मुळात त्यांनी संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. अपेक्षित हा त्यांचा प्रश्न आहे सर. जर प्रत्येकाने संस्कृती टिकवावी की न टिकवावी हा त्यांचा प्रश्न राहील सर. शायनेस शब्द वापरला, त्याचं काय? शायनेस म्हणजे सर एक लाजाळूपणा, जे की त्यांना एक्सप्रेस करताना किंवा कॉन्टॅक्ट बनवताना त्यामध्ये अडचणी येतात, किंवा एक आपण यांच्यापेक्षा वेगळा आहोत हे कुठेतरी जाणीव राहते. लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे का तो? सर तसंही आहे सर. जेनरिक मेडिसिन्स काय असतं? जेनरिक मेडिसिन सर कोणत्याही ड्रगचं एखाद्या संशोधनाआधी एक कोणत्या एखाद्या ऑर्गनायझेशनने किंवा कंपनीने पेटंट घेतलं जातं. पेटंट घेतल्यानंतर त्याचा काही कालावधी असतो, आपल्या इंडियन पेटंट ॲक्टनुसार तो 20 आहे. तो संपल्यानंतर त्याची जी प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, ते कोणतीही कंपनी जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण केल्यानंतर करू शकते. त्याला ड्रग्ज जेनेरिक मेडिसिन्स म्हणतात. औषधांचं क्षेत्र जे जीवनाशी रिलेटेड आहे, तर पेटंट्स असली पाहिजेत का? हो सर, पेटंट हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण याचं प्रोडक्शन करत असताना काही भांडवलशाही कंपन्या आहेत किंवा ज्या कंपन्या राहतात त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो, आणि ह्या कंपन्या ज्यावेळेस ह्या क्षेत्रामध्ये उतरतात तेव्हा त्यांचा प्रॉफिट हा कुठेतरी मोठा असतो.
तोही फुलफिल झाला पाहिजे. आणि आपल्या ज्या सामान्य लोकांच्या ज्या हेल्थ रिलेटेड समस्या आहेत त्याच्यावर देखील सोल्युशन भेटलं पाहिजे. त्यांना जर इन्सेंटिव्ह नसतील तर त्या उद्देशाने तेवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन होणार नाही आणि नवीन मेडिसिन्स किंवा जे काही शोध आहेत ते होणार नाही. त्यामुळे जी निर्माण होणारी मक्तेदारी आहे त्यामुळे कित्येक जीव जातात त्याची भरपाई विषय. सर याला आपण रेग्युलेशन करू शकतो. जसं की आपण इंडियन पेटंट ॲक्टमध्ये जर अशी मक्तेदारी तयार होऊ नये म्हणून आपण एव्हरग्रीन लायसन्स त्याच्याशी रिलेटेड तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर कंपल्सरी लायसन्स आहे जे की अतिशय महत्त्वाचे डिसीज असतील ज्याच्याबद्दल खूप रेअर डिसीजेस आहेत आणि त्याच्यावरती एखादा सामान्य व्यक्ती खर्च करू शकत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. तर गव्हर्नमेंटला अथॉरिटी आपण दिलेली आहे की 3 वर्षानंतर एखाद्या कंपनीला आपण त्याचं लायसन्स देऊ शकतो. ते कंपल्सरी लायसन्सिंगमध्ये येतं अशा काही तरतुदी केलेल्या आहेत. आपण GST लागू झाल्यापासून झालेले 2 फायदे आणि 2 तोटे सर. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वन नेशन वन मार्केट वन टॅक्स ही संकल्पना आली. याच्यामुळे आपल्या ज्या कमोडिटी आहेत गुड्स किंवा सर्व्हिसेस आहेत त्या भारतीय मार्केटमध्ये पण आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील स्वस्त झाल्या. त्यामुळे आपण ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी आणखीन आपला प्रेझन्स वाढतोय. दुसरं महत्त्वाचं एक की व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून की त्यांच्यासाठी जी सिस्टीम बनवली आहे ती इझी आहे त्यांना समजण्यासाठी. जे छोटे व्यापारी आहेत ते स्वतः सेल्फ रिटर्नही फाईल करू शकतात. जर थोडंफार नॉलेज घेतलं तर सेल्फ रिटर्नही फाईल करू शकतात. हा 2 फायदे झालेले. तोटा म्हणाल तर दुसरा छोट्या व्यापाऱ्यांसाठी जसा फायदा झाला त्यांनी हे घेतलं तसा तोटा देखील झालेला आहे की ज्यांना त्यामधलं नॉलेज नाही व्यापाऱ्यांना त्यांची टॅक्स कम्प्लायन्स कॉस्ट वाढलेली आहे. कारण त्यांना मग CA हायर करावा लागेल किंवा आणखीन काही टेक्निकल गोष्टी त्यांना मिळवाव्या लागतील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. तो आहे. आणि दुसरा तोटा असा आहे की एक रजिस्ट्रेशन जे दिलं जाते ते रजिस्ट्रेशन फेक रजिस्ट्रेशनचं प्रमाण वाढलेलं आहे. अगोदरच्या पूर्वीच्या बॅचच्यामध्ये आपण 25,000 देऊन रजिस्ट्रेशन देत होतो. परंतु आता कोणताही व्यक्ती कुठूनही बसून रजिस्ट्रेशन करू शकतो. जर व्यवस्थित ते स्क्रुटिनाइज केलं गेलं नाही तर फेक रजिस्ट्रेशन होण्याचे चान्सेस वाढत आहेत किंवा आहेत. तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? सर माझ्या आयुष्याचं ध्येय की एक चांगला नागरिक बनणं आणि एक उत्तम प्रशासक म्हणून पुढे येणं. उत्तम प्रशासनाचे काय निकष कुठले? उत्तम प्रशासनामध्ये सर सर्वात महत्त्वाचा निकष आहे की ते ॲक्सेसेबल असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रिव्हेन्स रिट्रेसल मेकॅनिझम जे आहे ग्रिव्हेन्स रिट्रेसल मेकॅनिझम आहे ते स्ट्रॉंग पाहिजे. जर आपल्याला इनपुट येत असतील तर त्याच्यामधून आपण चांगल्या पद्धतीने जे आपल्या सिस्टीममध्ये फ्लॉज आहेत ते आपण फ्लॉज दूर करू शकतो आणि लोकांना चांगल्या सुविधा देऊ शकतो. ॲक्सेसिबल म्हणजे काय? म्हणजे माणसं बसवायची? दोन्ही गोष्टींचा सर वापर करू शकतो. टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. जसं की आज आमच्या डिपार्टमेंटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल किंवा रिफंड असेल तर कोणताही संपर्क न येता म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स न होता किंवा कोणताही संपर्क न येता ऑनलाईन ॲप्लिकेशन येऊ शकतं आणि त्याला टाईम बाउंड मॅनरमध्ये आम्हाला ते डिस्पोज करावं लागतं. रजिस्ट्रेशनचं ॲप्लिकेशन आलं तर ते 7 दिवसामध्ये आम्हाला डिस्पोज करावं लागतं किंवा त्याच्यावरती निर्णय घ्यावा लागतो. आणि रिफंड असेल तर त्याला परतावा आपण 60 दिवसामध्ये देणं आम्हाला आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त भ्रष्टाचार भारतामध्ये कुठल्या राज्यात होतो माहिती? कोणत्या सर? कोणत्या राज्यात सर्वात भ्रष्टाचार होतो माहिती? उत्तर प्रदेशमध्ये सांगितलेलं असेल. महाराष्ट्र? सॉरी सर. तर मग काय कारण की महाराष्ट्रात एवढा मोठा भ्रष्टाचार होतो? सर मला असं वाटतं की एक लोकांमध्ये वाढलेला अवेअरनेस त्यानंतर लोकांची जी ही आहे अवेअरनेस आल्यामुळे लोक तक्रार करायला आज पुढे येत आहेत जास्तीत जास्त. आणि दुसरी एक लोकसंख्या देखील म्हणावी लागेल. या दोन गोष्टींमुळे आपण लोकसंख्येचा मुद्दा नाही करणार नाही. एक नंबर जो आहे तो रिपोर्टिंग जास्त होतं त्याच्यामुळे. सेकंड लोकांमध्ये आलेला अवेअरनेस. तेच ना, अवेअरनेस आल्यामुळे रिपोर्टिंग होत आहे. यस सर. हां आणि अजून काही मुद्दा अजून काय? मला सांगायचं होतं की लोकसंख्या जास्त आहे त्याच्यात. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. 2 नंबरला आहे आय थिंक UP सर. UP 2 नंबरला लोकसंख्येमध्ये? नाही सर, ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये. सॉरी सर, मी ह्याच्यावरती जास्त माहिती घेईन.
थोडस कन्फ्युजन होतंय मला. बरं, दिवाळीमध्ये गिफ्ट घेणं भ्रष्टाचार आहे का? येस सर, म्हणजे भ्रष्टाचाराची जर व्याख्या पाहिली तर भ्रष्टाचाराच्या व्याख्येमध्ये तुम्ही फक्त मॉनिटरीच बेनिफिट घेता असं नाहीये, तर एखाद्याला फेवर करणं किंवा पिठाया देणं हे तर परंपरेचा भाग आहे. ते कोणत्या इंटेन्शन तुम्ही देता हे देखील, तुम्ही जर एखाद्या फेवर साठी जर त्या गोष्टी करत असाल तर तो भ्रष्टाचार समजला जाईल. परंतु एक ह्युमन रिलेशन गाडी दिली एखाद्याला मर्सिडीज, काय इंटेन्शन काय कसं करणं? कारण एवढं महागडं गिफ्ट जर एखादं कोण व्यक्ती जर देत असेल तर त्याला त्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. संबंध मैत्री नेहमी संबंध येतो, नेहमी संबंध जरी सर असले परंतु त्याचं इंटेन्शन मोटिव्ह काय हे पहिल्यांदा त्यांना विचारून घ्यावं लागेल. त्यांचं जर मोटिवेशन माझ्या दृष्टिकोनातून सर ते तेवढं महागडं गिफ्ट, माझे जे माझे मी ज्या पोस्टवरती आहे, माझा इकॉनॉमिक स्टेटस काय आहे किंवा माझे पोझिशन काय, त्यानुसार मला ते महागडं गिफ्ट घेणं हे मला माझ्या स्टेटसला शोभणार नाही. तर ते कदाचित म्हणण्यापेक्षा डेफिनेटली मी ते नाकारेन. महाराष्ट्रापुढील तीन प्रमुख समस्या कुठल्या आहेत? महाराष्ट्रापुढील सर समस्या, सर्वात महत्वाची समस्या शेतकऱ्यांची आत्महत्या एक आहे, दुसरं बेरोजगारी वाढत आहे, आणि तिसरं पॉलिटिकल अनस्टेबिलिटी मला सध्या महाराष्ट्रामध्ये वाटतं. पहिली जी आहे त्याच्यावर काय उपाय? त्याच्यामध्ये सर पहिल्या समस्येमध्ये हा उपाय आहे की सर्वात जे शेतकऱ्यांचे जे अॅग्रो इकॉनॉमिक क्रायसिस झालेला आहे, तो अॅग्रो इकॉनॉमिक क्रायसिस कसा ॲड्रेस करत आहेत, त्यासाठी त्यांच्या शेतीमालाला भाव भेटणे, सिंचनाच्या सुविधा वाढवणे, आणि त्यासोबतच ते करतच असताना शेतीमध्ये जे जास्तीत जास्त लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांना अदर रोजगार कसे देता येतील, किंवा आलाय त्याच्यासोबत शेतीसोबतच दुसरा जसं की दुग्ध उत्पादन आहे किंवा आलाय जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये त्यांना कसं इन्व्हॉल्व करून त्यांचं उत्पन्न वाढवतं. इमिजिएट आत्महत्या होत आहेत, रोजच्या सध्या एक त्यांचं मेन कारण आहे ते काय बघून एक त्यांना आपल्याला रिलीफ देता येईल. बेसिकली ज्या कर्जाच्या विळख्यामुळे होते तर आपण त्यांना एक कर्जमाफी अशा शेतकऱ्यांसाठी देऊ शकतो, आणि त्याच्यानंतर लॉंग टर्म सोल्युशन आपण त्यासाठी शोधू शकतो. दुसरं बेरोजगारी, बेरोजगारीसाठी सर सध्या आपण शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आहे किंवा काम करतात लोक, तर आपल्याला मला वाटतं की लोकल लेवलला रोजगार कसे निर्माण करता येतील याच्यावरती भर दिला गेला पाहिजे. तिसरं राजकीय अस्थिरता. राजकीय अस्थिरता सर याच्यामध्ये योग्य वेळी निवडणूक आल्यानंतर लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल की पॉलिटिकल अनस्टेबिलिटीमुळे आपलं काय नुकसान होतं हे जर लोकांनी ओळखलं तर ते योग्य पद्धतीनं त्यांना मतपेटीमधून एक स्ट्रॉंग मँडेट असेल. नाही सर, आता आपल्या परिस्थिती जी झालेली आहे ते तीन पक्षांची, एक पक्षीय सरकार असलं पाहिजे मेजॉरिटीमध्ये यावं सरकार असंही नको की एक पक्षीय सरकार असेल तर ते चांगलं राज्य करतं. नाही तसं म्हणायचं नाही मला, एक पक्षीय हे नाही, दोघांचे फायदे तोटे आहेत सर. कोएलिशनमध्ये असेल तर चेक अँड बॅलन्सेसही चांगले राहतात, परंतु काही जे डिसिजन मेकिंग होते ते लेट होते. एक पक्षीयमध्ये हा धोका असतो की खूप रिगरसली काही डिसिजन घेतले जाऊ शकतात, मेजॉरिटेरियनचं गव्हर्नमेंट होऊ शकतं, त्यामुळे एक बॅलन्स साधता आला पाहिजे याच्यामध्ये सर. मला कळलं नाही, पॉलिटिकल अनस्टेबिलिटी ही लोकांची जबाबदारी ठरते का? त्यांनी असं करावं, त्यांनी हा निर्णय घ्यावा. पॉलिटिकल अनस्टेबिलिटी ही लोकांची जबाबदारी नाही आहे, परंतु हे जर असं घडत असेल, आता जर महाराष्ट्रामध्ये जे घडलंय ते वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आलेले आहेत, लोकांना ते अपेक्षित नव्हतं. समजा मी विधानसभेसाठी मतदान करतो तर मी माझ्या मतदारसंघातला सर्वोत्तम उमेदवार निवडला पाहिजे का राज्यात सरकार कोणतं येऊ याचा विचार करून मी उमेदवार निवडतो? सर्वोत्तम उमेदवार माझ्या मतदारसंघामध्ये कोण आहे आणि त्याचा माझ्या मतदारसंघाच्या विकासामध्ये कसा रोल आहे हे बघूनच मला तो निवडावा लागेल. तेच पॉलिटिकल अनस्टेबिलिटी तुम्ही म्हटलं ना की लोकांनी मतपेटीत विचार करून मतदान करावं, संबंध कसा? सर माझा हा अँगल याच्यामधून राहिला होता, मी याच्याबद्दल माहिती घेईन सर. तुम्ही सामाजिक कार्याचा उल्लेख केला, जसं काही थोडं एक्सप्लेन करा काय केलं? सामाजिक कार्यामध्ये सर मला सांगायला आवडेल की कोरोना पिरियडमध्ये एक आम्ही क्लिनिक चालू केलेलं आहे गावामध्ये, जे की लोकांच्या पार्टिसिपेशनमधून सुरुवात आम्ही इनिशिएटिव्ह घेतला. त्याची कन्सेप्ट अशी आहे
की प्रत्येक ग्रामस्थाकडून आम्ही 250 रुपये घेतलेले आहेत. एक डॉक्टर अपॉइंटमेंट अपॉइंट केलेला आहे ज्याला की आम्ही 50,000 रुपये पर मंथ त्याला पेमेंट देतो. त्याच्यातून जे बेसिक नीड्स आहेत त्यांच्या, जसं की सर्दी खोकला हे जे काही वारंवार होणारे आजार आहेत, प्राथमिक आरोग्य म्हणू आपण त्याला, तर तो ॲड्रेस करण्याचा आमचा हेतू होता. दुसरा आम्ही आरोग्याची आरोग्य शिबिर असतील किंवा असा ज्या वेगवेगळ्या स्कीम असतील त्या संदर्भात माहिती देण्यासाठी शिबिर अरेंज करतो. हे जे तुम्ही क्लिनिक सुरू केले गावात, तिथे PHC नाही आहे? हां सर, PHC आहे परंतु ती तेवढी इफिशियंटली नाही आहे, किंवा हे आहे सब केंद्र आहे त्या ठिकाणी. आणि ते इफिशियंट कसं होईल याचा प्रयत्न करणे जास्त गरजेचं. बरोबर आहे सर ते, परंतु लोकांनी जर एकत्र येऊन काही स्वतःसाठी सुविधा निर्माण करत असतील तर ते मला वाटतं की ते एक चांगल्या लोकशाहीचं लक्षण समजावं लागेल. समजा आपल्या राज्यात NGO संख्या वाढत चालली तर हे चांगलं लक्षण आहे का वाईट? याचं सर उत्तर आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये वाढत आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये वाढत आहे म्हणण्यापेक्षा एक चांगलं म्हणावं, सिव्हिल सोसायटी जर स्ट्रॉंग बनत असेल तर ते एक आपल्याला लोकशाहीचं ते एक चांगलं लक्षण समजावं. NGO ही सिव्हिल सोसायटीच्या अंतर्गत येऊ शकते? येस सर, येऊ शकते. त्याचा अर्थ असं नाही का की प्रशासन अपयशी ठरते? नाही, प्रशासन अपयशी ठरत नाही, परंतु प्रशासनासाठी असिस्ट करणारे किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा गरजा आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि त्याला कुठेतरी एक असिस्ट करणारा जर एक संस्था निर्माण होत असतील तर तो प्रशासनावरचा एक ताण कमी होण्यासाठी देखील त्याची मदत होईल सर. तुमचे काही इतर इंटरेस्ट वगैरे? इतर इंटरेस्ट सर गाणी म्हणायला आवडते, म्हणतोय मागच्या 6 महिन्यापासून मला ते समजलं की मी गाणी म्हणू शकतो. तर अचानक सर एक कार्यक्रम होता, माझ्या वाईफने त्या ठिकाणी परफॉर्म केलं, त्याच्यानंतर तिने एक माईक घरी आणला होता म्हणून बघू म्हणून, तर ते मला छान जमलं ते गाणं. तर मी आता एक अलीकडे जे काय याच्यामध्ये स्टेजवरती परफॉर्मिंग केलं. कॅरिओके वगैरे हा शब्द ऐकले? कॅरिओके नाही सर, फर्स्ट. आदिवासी वनवासी मध्ये काय फरक आहे सर? याच्यामध्ये फक्त शाब्दिक शाब्दिक मला असं वाटतं की आदिवासी ही टर्म योग्य आहे. वनवासी याचा अर्थ झाला की वनांमध्ये राहतात ती लोक वनवासी असा होईल, परंतु आदिवासी टर्म आपण डिफाईन करत असताना त्यामध्ये काही क्रायटेरिया घेतलेले आहेत. तसं म्हणता येणार नाही सर, आपण बाहेरून नाही असं म्हणता येणार नाही, परंतु ह्या काही ट्राईब्स होत्या की ज्यांची संस्कृती किंवा ज्यांचं राहणीमान हे सगळं एक आपल्या मेनस्ट्रीमपासून वेगळ्या पद्धतीनं बनलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण आपण मेनस्ट्रीममध्ये आलो मात्र त्यांनी आणखी ते आधी आले आणि त्यामुळेच मग वनवासी आधी आले तसं मला मान्य का ते आधी आलं तुम्हाला मान्य का बाकीचे नंतर आलेत? नाही तसं म्हणता येणार नाही सर. मग आदिवासी विषय वनवासी चालू याच्याबद्दल सर मला माहिती द्यावी लागेल. अच्छा, टॅक्स आणि ड्युटीमध्ये काय फरक असतो? टॅक्स हा एखाद्या ज्यावेळेस वस्तूची विक्री किंवा आपण सर्व्हिस घेतो त्यावेळेस टॅक्स लावला जातो. ड्युटी ही एक्साईजच्या संदर्भामध्ये किंवा ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस फ्रंटायर क्रॉस होतं एक्साईजमध्ये कुठे फ्रंटायर क्रॉस होतं? एक्साईजमध्ये फ्रंटायर क्रॉस म्हणजे त्यांचा एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतं, ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या गेटच्या बाहेर पडलं की तिथे आपण एक्साईज लावतो, त्याच्यामुळे त्याला आपण एक्साईज ड्युटी असं नाव दिलेलं आहे सर. हेवी ड्युटी नावाचं ट्रक असतं, ट्रक पोलीस असतं हेवी ड्युटी ते काय मग एक्झॅक्ट सर सॉरी त्याबद्दल नाही. थँक्यू सर.